मित्रांनो, इंदापूर तालुक्यातील हीच ती विराई ज्या विहिरीमध्ये चार कामगार 30 फूट मातीखाली अडकून त्यांचा मृत्यू झालेला होता. या चार गोरगरीब कामगारांच्या मृत्यूमुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. मुळात हे चारही कामगार आहेत ते कुटुंब प्रमुख होते, त्याच्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्यासारखे झालेले होते. ही घटना घडल्यानंतर या गोरगरीब कुटुंबांना आर्थिक मदत होण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तत्परता दाखवत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयाची मदत केली. हे जे सर्व कुटुंब आहेत ते इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील आहेत आणि आज बेलवाडी गावामध्ये शासनातर्फे हे ज्यावेळेस चेक दिले त्यावेळेस या शासनाचे अख्ख्या बेलवाडीकरांनी कौतुक केले आणि आभार मानले. पाहूया याच गावातील ॲडव्होकेट शरद जामदार काय म्हणतायत. बेलवाडीवरती जी शोककळा पसरली, 1 तारखेला म्हसोबाच्या वाडीच्या ठिकाणी एका बेकायदेशीर खाणेमध्ये विहीर खाणे बनवण्याचं काम चालू होतं. त्यामध्ये बेलवाडीतले जे मजूर आहेत, गायकवाड, मुलानी, चव्हाण आणि सावंत, या मजुरांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय वाईट हा प्रसंग होता. या प्रसंगातून सावरण्यासाठी आम्ही वेळोवेळी या कुटुंबांना भेटतोय, धीर देतोय. शासनाच्या वतीने, आमच्या वतीने जेवढं काही मदत करण्याचं कर्तव्य आमच्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज खरोखरच या दुःखद प्रसंगामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री यांचं, एकनाथजी शिंदे यांचं मनापासून मला कौतुक करायचे आणि आभार मानायचे. बेलवाडीच्या प्रथम नागरिकाच्या वतीने मी आभार मानतोय, कारण की असा संवेदनशील मुख्यमंत्री आपण पाहिला नाही. तर ही घटना 1 तारखेला घडली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब 2 तारखेला मुंबईमध्ये होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. अशा प्रकारच्या घटनेचं त्यांना एक फोन केला. अतिशय तातडीने त्यांना वेळ देण्यात आली आणि हर्षवर्धन पाटील साहेबांनी 2 तारखेला मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं की बाबा अशी अशी घटना घडलेली आहे आणि ह्या कुटुंबाला एक आर्थिक मदतीची भरीव तरतूद करावी. आणि त्यानुसार लगेच त्यांनी शेरा मारून मदत पुनर्वसन खात्याच्या प्रधान सचिवाकडे ते पत्र मुख्यमंत्री साहेबांनी हँड ओव्हर केलं. परंतु विषय असा की जोपर्यंत या डेड बॉडी सापडत नव्हत्या, ही माणसं मृत घोषित करता येत नव्हती, तोपर्यंत आपल्याला ही निधी मुख्यमंत्र्यांना देता येत नव्हती. ज्यावेळेस 4 तारखेला हे उघड झालं की हे दुर्दैवी मृत्यूचं बॉडी सापडल्या आणि लगेच मुख्यमंत्री साहेबांनी ती निधी दिली. काल कलेक्टरपर्यंत तो चेक आला, आता तहसीलदार साहेबांकडे आला. खरं तर शासनाची मदत आहे, मुख्यमंत्री रिलीफ फंडाची मदत आहे. या चेकवरती आपण पाहिलं तर तहसीलदार साहेबांच्या सह्या आहेत आणि या कुटुंबाला 5 लाखाचा चेक तहसीलदार साहेबांनी शासनाच्या वतीने आज दिलेला आहे. या कार्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आले या कामासाठी, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. परंतु यामध्ये कोणतेही राजकारण न करता या कुटुंबाला मदत होवी एवढीच भावना बेलवाडीच्या संपूर्ण ग्रामस्थांची आहे. एवढ्यावरतीच न थांबता या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, घराचा प्रश्न असेल, या सगळ्यांना वाऱ्यावर न सोडता आम्ही बेलवाडीचे सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहोत. असंच सर्वांनी तिथं सहकार्य करावं. तहसीलदार साहेबांना पण विनंती आहे. संजय गांधी रोजगारचा विषय आहे, ई श्रम कार्ड आहे, पंतप्रधान जीवन ज्योतीमधला आहे, जनधन खात्याचा विषय आहे, परत तुम्हाला सांगतो गोपीनाथ मुंडे अपघात योजना आहे. या संपूर्ण ठिकाणी आमची प्रोसेस चालू आहे. आम्ही प्रस्ताव करण्यासाठी मदत करतोय, ग्रामपंचायतच्या वतीने मदत करतोय. आमच्या सर्व नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून ती मदत होते. या कुटुंबासाठी आम्ही झटतोय. तुमच्या माध्यमातून पण सांगायचंय की मुख्यमंत्री साहेबांचं, हर्षवर्धन पाटील साहेबांचं मी आभार मानतो की त्यांनी एवढी तात्काळ मदत करून अतिशय संवेदनशील असणारा मुख्यमंत्री मनाचा बोलला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मी श्रीकांत शिंदे साहेबांशी पण, खासदार संजय साहेबांशी पण मी या संदर्भात बोलणं केलं होतं. त्यांनी इमिजिएटली कालची काल ही प्रोसेस करण्यासाठी मदत केली. म्हणून हर्षवर्धन पाटील साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. त्याची पुढची प्रक्रिया जशी मदतीची आहे, कायदेशीर प्रक्रियेची, हा, आणि तुम्ही स्वतः एक वकील आहात, त्या 3 दिवसात तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे, काय भूमिका असेल यामध्ये? कायदेशीर प्रक्रिया अतिशय चांगली केलेली आहे. 304 Part 2 जो गुन्हा आहे त्या खाण मालकावरती आणि ठेकेदारावरती झालेला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे जे गिरीश क्षीरसागर म्हणून ज्या क्षेत्राचे मालक होते, ते खाण मालक होते, त्यांना पोलिसांनी अरेस्ट केले. काल त्यांचं न्यायालयीन कोठडी झाली, त्यांची जामिनाची प्रक्रिया चालू आहे. परंतु आम्ही बेलवाडीचे संपूर्ण या मैत कुटुंबाच्या पाठीशी आहोत. कायदेशीर प्रक्रियामध्ये आम्हाला जेवढी ताकद लावता येईल तेवढी आम्ही लावणार आहोत. नातेवाईकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड आहे, स्पॉट पंचनामा झालेला आहे, इतर काही गोष्टी आहेत की जेणेकरून ही केस कशाप्रकारे स्ट्रॉंग होईल आणि त्यांना कठोर शिक्षा होईल याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहोत. आणि कायदेशीर प्रक्रियामध्ये फिर्यादीच्या वतीने मी स्वतः तिथं यांचं वकीलपत्र घेऊन माझी बाजू मांडणार आहे. त्याच्या हे जे 307 2 कलम आहे, 304 Part 2 त्या कलमामध्ये
अधिकतम कारावासाची शिक्षा किती किती आहे आणि ते कसं स्ट्रॉंग असते? 304(2) हा सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा असतो, त्यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा दिली जाते, परंतु त्याच्यामध्ये सश्रम कारावासाची शिक्षा दिली जाते. आणि ह्या प्रकारची जी चैन आहे, जो एव्हिडन्स जो कलेक्ट होतोय तो अतिशय चांगला एव्हिडन्स आहे. माझ्या मते जो एव्हिडन्स जर कोर्टामध्ये सादर झाला आणि तशा प्रकारचा संपूर्ण पुरावा सादर झाला तर नक्कीच या गुन्हेगारांना शिक्षा होईल.